अकोल्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचं मोठं नुकसान झालंय. कांदा पिकाला पीक विम्याचं संरक्षण नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. अकोल्यातल्या शिवापूर गावात शेतकऱ्यांनी 150 एकरावर बीजोत्पादनासाठी कांदा पिकाची लागवड केली. यातील शेतकरी वैकुंठ ढोरे यांनी 3 एकर जमिनीवर कांद्याचं पीक घेतलं, मात्र अवकाळी पावसानं त्यांचं उभं पीक आडवं झालं. यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं जगावं की मरावं हा प्रश्न त्यांना सतावतोय. गेल्या महिनाभरात झालेल्या अवकाळी पावसानं इतर पिकांचंही प्रचंड नुकसान केलंय. टोटल गावात 125 ते 150 एकरावर कांदा लावला. कांदा लावल्यानंतर पूर्ण ग्रुपनं कांदा लावला. कांद्यासाठी भरपूर खर्च लागते, कारण 40 ते 45 एकराला खर्च आहे. एवढा खर्च करून निघत्या टाईमला, म्हणजे आता घास तोंडाशी आलेला आहे, एवढ्या कंडिशनमध्ये या पाण्यामुळे एवढं नुकसान झालं आमचं की 50 ते 60% या कांद्याचं नुकसान झालं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.